नमस्कार, राज सुगरणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला बघून हे समजलंच असेल की मी आज काय बनवणार आहे. आज आपण बनवणार आहे डेअरीसारखे घरच्या घरी पनीर. तर मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे 1 लिटर. हे आपण टोपात काढून घेऊया. हे पातेलं आपण ओलं करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे दूध आपलं ना पातेल्याला लागणार नाही आहे. हे फुल क्रीम दूध आहे 1 लिटर. मी ओतून घेते याच्यामध्ये. फुल क्रीमच दूध घ्यायचं, त्याच्यामुळे आपलं पनीर ना सॉफ्ट होतं. आपण आता हे गॅसवरती ठेवूया आणि गरम करूया. दूध आता आपण गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला एक उकळी येऊ दे. दुधाला छान उकळी आलेली आहे. दुधावरती साई येऊ द्यायची नाही आहे आपल्याला. हलवायचं थोडंसं. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे लिंबू रस घालूया. लिंबू रस घातल्यामुळे दूध आपलं फाटेल. दोन चमचे लिंबू रस घातलेला आहे. दूध आता आपलं फाटेल. तुम्ही लिंबूच्या ऐवजी तुम्ही ह्याच्यात व्हिनेगर किंवा दही पण घालून दूध फाडू शकता. पनीर आणि आता पाणी वेगवेगळं होतं आहे. आता हे आपण कपड्यातून गाळून घेऊया. बघा, पनीर तयार होतं आहे. आपण हे आता गाळून घेऊया. ही आपण चाळून घेतलेली आहे. ह्याच्यावर एक व्हाईट कलरचा कपडा ठेवायचा आणि आपण जे गरम केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आपलं काढून झालेलं आहे. थोडं थंड पाणी घालून हे धुवून घेऊया थोडंसं, म्हणजे आता लिंबू घातलेला आपण त्याचा वास निघून जाईल. आपण याची पोटली बांधूया. आता ह्याच्यावर काहीतरी आपण वजनदार ठेवूया. आणि पोटली बांधून झाली आहे, ह्याच्यावरती प्लेट ठेवूया. आणि आपल्याला ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघण्यासाठी आपल्याला वजनदार काहीतरी ठेवावं लागेल ह्याच्यावरती. तर हे ठेवूया आपण आणि आपण अर्धा तासाने हे बघूया. आता हे आपण अर्धा तास ठेवलेलं, आता काढून बघूया आपण. छान पनीर तयार झालेले आहे. बाहेरचं पनीर मध्ये सायट्रिक ॲसिड असतं, तर ते चांगलं नसतं. घरच्या घरी पनीर बनवा. 1 लिटर दुधामध्ये 200 ते 250 ग्रॅम पनीर तयार होतं. छान झालंय पनीर तयार. आपण आता कापून बघूया पनीर. खूप छान झालेलं आहे पनीर, सॉफ्ट एकदम. असंच घरी पनीर बनवा तुम्ही. विकतचं बाहेरचं आणू नका. बाहेरच्या पनीरमध्ये सायट्रिक ॲसिड वगैरे असतं. आणि छान छान रेसिपी करा. ह्या पनीरने तुम्ही पनीर बटर, पनीर टिक्का, पनीर बुर्जी, कोणती तुम्हाला जी आवडेल ती रेसिपी तुम्ही करू शकता. बघा, आपलं पनीर किती सॉफ्ट झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.